बारामतीतील लोकसभा निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील गुंजवणी या प्रकल्पाच्या पाण्यावरून पवार काका पुतण्यात राजकीय वाद रंगला होता. आता निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे, कारण खुद्द शरद पवारांनी हा मुद्दा हाती घेतलाय. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. बुधवारी शरद पवारांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. गेल्या 3 दशकांपासून पुरंदर तालुक्याला गुंजवणी प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी या प्रकल्पाला मान्यता दिली होती, त्यामुळे पवारांच्या पुरंदर दौऱ्याला वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालं होतं. गुंजवणीचा संदर्भ असा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे असे भाजी खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सहीनं झाली, त्याचं भूमिपूजन सुद्धा माझ्या उपस्थितीत झालं. पण आपल्याला जे हवे त्याची पूर्तता आज होत नाही. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातील नीरा नदीवर गुंजवणी धरण आहे. या धरणातील 2 TMC पाणी पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग तसंच बारामतीच्या पश्चिम भागाला देण्याचा निर्णय शरद पवारांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतला होता. त्यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली होती, पण त्यानंतर हा प्रकल्प रखडला तो कायमचाच. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे, विद्यमान आमदार संजय जगताप, अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकारणात गुंजवणीच्या पाण्याचा मुद्दा या ना त्या कारणानं चर्चेत राहिला. विजय शिवतारेंनी तर 2 वेळा गुंजवणीच्या नावे योजना जाहीर करून विधानसभा जिंकली, पण त्यानंतरही ही योजना वास्तवात काही उतरलीच नाही. नुकतंच बारामतीतील लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी गुंजवणीच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभेत सुनेत्रा पवारांना मतदान केलं तरच गुंजवणीचं पाणी मिळेल असं अजित पवारांनी सांगितलं होतं. आता सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर शरद पवारांनी गुंजवणी प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी जायला तयार आहोत, आणि एक हे जे गुंजवणीचं मागणं आहे त्याचा सूक्ष्म लक्ष करायचा हा विचार आम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये आहे. शरद पवार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी निवडणूक आचारसंहितेमुळे सरकारी कामांवर असलेल्या निर्बंधांवरूनही अधिकाऱ्यांना सूचक इशारा दिला. संभाजी जंजेजी सांगितले की आचारसंहितेच्या नावाखाली काही गोष्टी मदतीच्या सरकारने थांबवल्या, तुम्ही 1-2 दिवस थांबा, सगळं आम्ही सहयोग करू. गेल्या 3 दशकांपासून पुरंदर विधानसभेचं राजकारण गुंजवणीच्या पाण्याभोवती फिरतंय. खरं तर आजवर विजय शिवतारेंनी याच पाण्यावरून अजित पवारांना टार्गेट केलं होतं, पण आता महायुतीत हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. त्याचा विपरीत परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा शरद पवारांनी हा मुद्दा हाती घेतलाय, पण खरंच पुरंदरकरांना गुंजवणीचं पाणी मिळणार की पुन्हा त्यांच्या नशिबी फक्त प्रतीक्षा येणार येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवलाय. यानंतर पवारांनी मिशर विधानसभेकरता कंबर कसली आहे. राजकीय कार्यक्रमात व्यस्त असताना बळीराजाचा विसर शरद पवारांना पडलेला नाही. पवारांनी बारामती आणि दौंडमधील दुष्काळी भागाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. बारामती तालुक्यातील कारखेल या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार पोहोचले. या भागात भेडसावणारी पाण्याची समस्या राज्य सरकारपुढे मांडणार असल्याचं पवार म्हणाले. विधानसभेत सत्ता आणण्याचा निर्धारही पवारांनी यावेळी बोलून दाखवला. तर लोकसभा प्रचारादरम्यान मोदींनी केलेल्या टीकेवरही पवारांनी टोले हाणले. याचा अर्थ गदळ घेतोय आणि तो गदळ आणखी चांगला होण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सगळे मिळून एवढंच या ठिकाणी सांगतो की तुमची एकजूट कायम ठेवा. 3-4 महिन्यांनी निवडणूक येणार आहे महाराष्ट्राची, आणि माझा प्रयत्न आहे काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात येईल. विषय घ्यायचा असेल तर विधानसभा जिंकावं लागेल.